त्यावेळेस परीक्षेचा विवाह जमला, त्यावेळेस मी साहेबांना घरी कानार घातला, साहेब असं असं परीक्षेचं विवाह जमवायचं चाललं आहे. तर साहेबांनी मला एका मिनटात सांगितलं की सुभाषबाबूंनी जसं केलं होतं तसं तू कर, आणि सुभाषबाबूचा आदर्श घेऊन मी आज हे हा कार्यक्रम करतो आहे. आणि साहेबाची सूचना, साहेबाची इच्छा ही आज्ञा मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे साहेबांनी सूचना केल्यामुळं आज साहेब यामध्ये एक मुकबधीर आहे. कुणाची आई नाही, कुणाचे वडील नाहीत, कुणाचे आई वडील पण नाहीत, इतके आपल्या जे विचाराला अभिप्रेत आहे. जे दीनदयाळजींनी सांगितलं आहे की शेवटच्या माणसाचा उदय व्हायला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे, म्हणून मी शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा साहेब प्रयत्न करतो तुमच्या आशीर्वादाने. आणि म्हणून ही सगळी जी मंडळी आहे 25 च्या 25 हे सामान्य कुटुंबातील साहेब मंडळी आहे, आणि तुमच्या आशीर्वादानं आज सगळे एका ऋणानुबंधामध्ये बांधले जात आहेत. या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही, पण माझ्यानंतर लातूर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय दिलीपरावजींनी बोलावं असे सगळे जी इच्छा आहे त्यांनी नको म्हणून सांगितलं, पण तुम्हाला दादाला बोलावं लागणार आहे. मी काही जास्त आग्रह करणार नाही साहेब, पण लातूर जिल्ह्यातलं समाजकारण, राजकारण, सहकार या क्षेत्रामध्ये आपलं जे नाव आहे, आपण ही या वधूवरांना लातूर जिल्ह्याच्या वतीनं आशीर्वाद द्यावे ही माझी विनंती आहे. आणि दादांनी संबंध महाविकास आघाडीच्या वतीनं द्यावी ही माझी विनंती आहे. मग आमचे साहेब बोलतील, मग DCM साहेब, साहेब CM साहेब बोलतील, एवढंच मी या ठिकाणी बोलणार आहे. या निमित्तानं खरं म्हणजे साहेब धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आलेले आहेत. धर्मसत्तेचे सगळे मंडळी त्या व्यासपीठावर बसलेले आहेत, सगळे दिग्गज मंडळी आहेत, आणि आमचे गहिनीनाथ महाराज आवश्यकही आशीर्वचन माझ्यानंतर देणार आहेत. या सगळ्या महाराजांच्या वतीनं ते बोलतील, मी काही जास्त बोलणार नाही. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. खरं म्हणजे साहेब मी जरी आधुनिक यंत्रसामुग्री आपल्याकडे आलेलं असलं, मोबाईलचा वापर असला, तरी मी व्हॉट्सअप पत्रिका कुणाला केली नाही. मी माझे प्रतिनिधी म्हणून सबंद महाराष्ट्रामध्ये माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, नातेवाईक स्वतः जाऊन विठ्ठलाची मूर्ती आणि पत्रिका देऊन वाटून आलेले आहेत. मी पत्रिका व्हॉट्सअप कुरिअर कोणाला केलेली नाही, सगळ्यांना घरपोच केलेली आहे. त्यामुळे सगळ्या एवढा जनसागर आणि आपण सगळे आलात. आपल्या सगळ्यात चुकून माझं नाव हर्षवर्धन पाटील साहेब पण आहेत, राणादादा आहेत, सगळ्यात रवी सर पण आहेत, सुनीलराव आहेत, सगळ्याचं माझं नाव कुणाचं राहिलं तर मी क्षमा मागतो माफ, कारण दादांनी अगोदरच मला खडसावले आले आल्या लवकर आटो म्हणून. आणि या निमित्तानं विशेष उल्लेख करतो की आपले शिवकुमार डिगे साहेब हायकोर्टाचे जज पण या ठिकाणी आले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आशीर्वचनासाठी हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सह अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आशीर्वचन या ठिकाणी द्यावं. माननीय हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आज चिरंजीव परीक्षित आणि चिरंजीव सौकांक्षिणी चैताले यांच्या विवाहाच्या निमित्ताने आज जे 25 आत्महत्याग्रस्त असतील, शहीद असतील, मुकबधीर असतील, शेतमजूर असतील, या सर्वांचे मिळून जे 26 आज विवाह इथं होत आहेत, आदरणीय या तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार यांनी एक आगळा आणि वेगळा आज कार्यक्रम इथं संपन्न केलेला आहे. कारण विवाह हा एक संस्कार आहे. विवाह म्हणजे नुसतं दोन जोडपे एकत्रित येतात असं नाही आहे. विवाह हा संस्कार आहे. काहीमध्ये मधले 4-5 संस्कार लोप होऊन 11वा संस्कार झाला आहे, काहीमध्ये 15वा संस्कार आहे, आणि काहीमध्ये 9वा संस्कार आहे. पण संस्कार आहे हे सगळ्यांना मान्य आहे. आज जगातील कुठलीही श्रेष्ठ व्यक्ती असेल किंवा कोणताही जीव असेल, तो जर जन्माला आला असेल तर तो या विवाहाच्या संस्कारामुळेच जन्माला आला आहे. म्हणून आज इथं सर्व ब्रह्मवृंद असतील, सर्व स्वामी लोक असतील, आणि सर्व आज धर्माचार्य, आज सोलापूरचे खासदार आदरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज असे खासदार जरी असले तरी आज धर्माच्या व्यासपीठावर आज ते विराजमान झालेले आहेत. आणि सर्व औषात लातूर जिल्ह्यातील विद्यमान ब्रह्मवृंद आज या
26 जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. व त्यासोबत या आषाढी एकादशीला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब महापूजा करायला तर येणारच आहेत, आणि कार्तिकीला आमचे उपमुख्यमंत्री दोघंही येणारच आहेत. त्या दोघांचे आम्ही स्वागत करणारच आहोत. आज दोघंही एकाच वेळेस औषाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येण्याची ही पहिली वेळ आहे, आणि तेही एका चांगल्या कार्यक्रमासाठी आज इथं आवर्जून आज आपण आलात. त्याबद्दल मी सर्व धर्मचाऱ्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मला दोन शब्द सर्व महाराज लोकांच्या वतीनं बोलायला संधी दिली त्याबद्दल मी क्रिएटिव्हचे आभार मानतो आणि रजा घेतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. यानंतर लातूर जिल्ह्याच्या वतीने आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि वधूवरांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत. आज या ठिकाणी चिरंजीव ॲडव्होकेट परीक्षित आणि चिरंजीव सौका डॉक्टर चैताली आणि त्यासोबत या जिल्ह्यातील 25 आपत्ग्रस्त अशा पालकांचे मुलं आणि मुली यांचा एकत्रित सामूहिक विवाह, या विवाहाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार राजीवदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय दानवेजी, उपस्थित केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातनं आलेले आपण सर्व मान्यवर, मी आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं या ठिकाणी एका वेगळ्या अर्थाने अभिनंदन करू इच्छितो की आपल्या परिवाराच्या आनंदामध्ये, पवार आणि मोहिते कुटुंबाच्या आनंदामध्ये त्यांनी या भागातल्या आपत्ग्रस्त अशा पालकांचे जे आपत्त्य आहेत त्यांनाही आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. हा उपक्रम एका अर्थाने अनुकरण करण्यासारखा आहे. जिथे कुठे अशा प्रकारच्या राजकीय मान्यवरांच्या घरामध्ये लग्न होत असतील तिथे शक्य झालं तर त्यांनी आपल्या परिसरातल्या गरीब कुटुंबातील लोकांचा सर्वधर्मीय अशा पद्धतीचा जर विवाह करण्याचा मानस त्यांनी ठेवला तर एक चांगला संदेश महाराष्ट्रातनं देशाला जाईल. मी अधिक बोलणार नाही, पण अभिमन्यू पवार हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते आमदार कमी आणि कार्यकर्ते अधिक आहेत, आणि आग्रह आणि प्रेम एवढा असतो की अजित दादासहित कुणी त्यांना नाही म्हणत नाही, आणि त्याचंच हे यश आहे. ते म्हणाले मी कुठे गेलो नाही, आणि खरं आहे ते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा कार्यक्रम एका अर्थाने यशस्वी केलेला आहे. मी अधिक बोलणार नाही, पण मी या जिल्ह्याच्या वतीनं जे मान्यवर या ठिकाणी या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राज्यातनं आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागतही करतो, त्यांचे आभारही मानतो. आणि या डॉक्टर परीक्षित आणि चैत्राली आणि इतर आमचे जे वधूवर आहेत त्या सर्वांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं पुढील वैवाहिक जीवन हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं, आणि आपल्या हातून सुद्धा भविष्यामध्ये जी शक्य आहे ती समाजाची सेवा घडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाच्या मनापासून आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद दिलीपराव साहेब. यानंतर माननीय अजितदादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून जे सुपरिचित आहेत, अत्यंत स्पष्टोक्त ज्यांचा स्वभाव आहे, आपणा सर्वांचे लाडके नेते, सन्माननीय महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवारसाहेबांना विनंती करतो की याप्रसंगी आपण आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. माननीय अजितजी पवारसाहेब. राज्याचे मुख्यमंत्री
तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व नेतेगण, आजच्या ह्या वधूवरांच्या विवाहाच्या निमित्तानं त्यांना शुभाशीर्वाद देण्याच्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं, औसा परिसरातनं आलेले सगळे आमचे बांधव बंधू भगिनींनो, चिरंजीव ॲडव्होकेट परीक्षित, सौभाग्यवती पार्वती व श्री ह भ प दत्तात्रय बाबूराव पवार यांची नातू आणि सौभाग्यवती शोभा व आमदार श्री अभिमन्यू दत्तात्रय पवार यांचे सुपुत्र, तसंची सौका डॉक्टर चैत्राली, सौभाग्यवती शरयू व श्री शेषरावरावसाहेब मोहिते पाटील यांची नात आणि सौभाग्यवती वैशाली व डॉक्टर श्री उदय शेषराव मोहिते पाटील यांची ज्येष्ठ कन्या, ह्या दोघा उभयतांचा तसेच त्यांच्याबरोबर 25 सामुदायिक वधूवरांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो आहे. खरं तर एक तास उशीर झालेला आहे, त्याच्यामुळं लवकर कसं का मंगलाष्टका सुरू होतील त्याबद्दल मी आग्रही आहे. पण अभिमन्यूंनी एक चांगला पायंडा इथं पाडलेला आहे. तर फक्त आपल्याच मुलाचा आणि मुलीचा विवाह अशा पद्धतीनं केला असता तर जरा वेगळं घडलं असतं. परंतु ह्या निमित्तानं समाजातला जो गरीब घटक आहे, ज्याला विवाह करणं थोडंसं अवघड जातं, आर्थिक परिस्थितीमुळं त्यांची अडचण होते, अशा ह्या सगळ्या वधूवरांना एकत्र घेऊन त्यांनी एक जो दिमागदार कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी अभिमन्यू पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद देखील देतो. आणि आजच्या ह्या विवाह समारंभाच्या निमित्तानं ह्या सर्वांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो, तशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अमित देशमुखजी आणि अंबादास दानवेजी ह्या दोघांच्या संमतीनं महाविकास आघाडीच्या तर्फे या शुभविवाहाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद दादा. तुमच्या शुभेच्छाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता, त्यामुळे अत्यंत आग्रहाने आम्ही आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बोलावलं. यानंतर माननीय अभिमन्यू पवार यांच्यासाठी, ज्यांची प्रतिमा देवाच्याही पुढची आहे असे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विवाह सोहळ्याला शुभाशीर्वाद द्यावेत. खरं तर अभिमन्यू पवार यांच्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक शब्दात जेव्हा जेव्हा ते बोलत असतात खाजगीमध्ये सुद्धा, तेव्हा तुमच्या नावाशिवाय, तुमच्या उल्लेखाशिवाय कुठलीही कृती पूर्ण होऊ शकत नाही, कुठलंही भाषण पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आपण व्यक्त कराव्यात अशी मी विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमधील सर्व सन्माननीय मंत्रीगण, माननीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ सर्व सनदी अधिकारी, सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चिरंजीव परीक्षित आणि चिसौका डॉक्टर चैत्राली यांचा विवाह सोहळा संपन्न होतो आहे आणि त्यांच्या समवेत अजून 25 जोडपी त्यांचाही विवाह या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी अभिमन्यू पवार यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एका पालकाच्या भूमिकेमध्ये केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, तर एक आपलं बृहद कुटुंब असतं, जो आपल्यासोबत वावरणारा समाज असतो,
त्या बृहत कुटुंबाचा विचार हा त्यांनी केला आणि आपल्या चिरंजीवांसोबत या 25 जोडप्यांचा विवाह या ठिकाणी केला. आणि हे सगळं करत असताना 25ही सगळे लोक आमचे जे नवरदेव आहेत हे 25 घोड्यांवर या ठिकाणी आले. सगळ्यांचे पोशाख सारखे आहेत. या ठिकाणी अहेर वगैरे जे काही गोष्टी आहेत, भांडी कुंडी आहेत, सगळ्या गोष्टी या समान आहेत. त्यामुळे कुठेही माझा मुलगा वेगळा आणि इतर वेगळे असा भेदभाव हा अभिमन्यूंनी ठेवला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अभिमन्यू करता जसा परीक्षितचा विवाह आहे तसाच या ठिकाणी या ज्या 25 कन्या आहेत त्या त्यांच्या कन्या असल्यासारख्या त्यांचं कन्यादान आहे. आणि हे जे 25 आमचे इतर युवक आहेत त्यांचंही त्यांच्या कुटुंबातलं म्हणूनच अशा प्रकारचा विवाह सोहळा हा त्यांनी आयोजित केला आहे. खरं म्हणजे जे आपण सगळे लोकप्रतिनिधी असतो या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या दुःखामध्ये स्वतः सामील व्हायचं असतं आणि आपल्या आनंदामध्ये लोकांना सामील करून घ्यायचं असतं. आणि मला असं वाटतं की हेच अभिमन्यूंनी या ठिकाणी केलं आणि त्यामुळे त्यांचा आणि समाजातल्या सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला पायंडा अभिमन्यूंनी या ठिकाणी पार पाडला. आणि मी बघत होतो गेले 2 महिने ते सातत्याने या लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये होते आणि त्यांच्या डोक्यात या विवाहाच्या बद्दलच अनेक गोष्टी चाललेल्या होत्या, त्याची तयारी कशी होईल. पण मला असं वाटतं अतिशय सुंदर, अतिशय दिमागदार आणि अतिशय सुनियोजित असा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. ते मी अभिमन्यूजी तुमचे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. दिलीपरावजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की अभिमन्यू हा किती मोठा नेता झाला तरी त्यातला कार्यकर्ता हा त्याच्या नेत्यापेक्षा नेहमीच मोठा राहतो आणि त्यामुळे सामान्यांमध्ये वावरणारा आणि सामान्यांसारखाच राहणारा अशा प्रकारचाच आमदार म्हणून, नेता म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही जी त्याची प्रतिमा आहे ती आजच्या या कार्यक्रमाने अधिक उजळ झाली असं मी म्हणेन. आणि म्हणून मी खरं म्हणजे त्याच्या कुटुंबातलाच भाग असल्यामुळे मी पवार कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, मोहिते कुटुंबाच्या वतीनं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि ॲडव्होकेट परीक्षित आणि डॉक्टर चैत्राली यांच्यासमवेत हे जे 25 जोडपी आहेत या वधूवरांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि त्यांचं भावी जीवन हे अतिशय मंगलमय हो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज याही गोष्टीचा आनंद आहे की त्यांना आशीर्वाद देण्याकरता गहिनीनाथ महाराज औसेकर आणि त्यांच्यासमवेत इतके सगळे आपले संतजन या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व गुरुजनांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे नक्कीच या सगळ्यांचं जीवन हे सुखमय होईल. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे की तुम्ही अभिमन्यू पवार यांच्या घरातलेच एक सदस्य म्हणण्यापेक्षा त्यांच्या पाठीमागे कायम शक्ती उभी करणारे नेते आहात. आपलं मनपूर्वक आभार. यानंतर माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले शुभाशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करावेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आम्ही विनंती करत आहोत की या विराट अशा सामूहिक विवाह सोहळ्यास आपण संबोधित करावं आणि शुभेच्छा प्रदान करावं. आदरणीय साहेब, आजच्या ॲडव्होकेट परीक्षित आणि चैताली, डॉक्टर चैताली आणि पवार आणि मोहिते परिवाराच्या आणि इतर 25
परिवारांच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे विधिमंडळातील सर्व मंत्रीगण, केंद्रीय मंत्रीगण, राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार आणि गहिनीनाथ महाराज आहेत, त्यांच्याबरोबर सर्व संत महंत आहेत, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये अतिशय आगळा वेगळा असा हा विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा लाडका अभिमन्यू पवार याचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपल्या घरातलं शुभकार्य व मुलाचं लग्न हे सगळ्यांसाठीच अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम व्हावा, चांगला व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु इथं आम्ही येत होतो, दूर दूरपर्यंत काही दिसत नव्हतं. सुधीर भाऊ, गिरीश भाऊ म्हणतात, अरे कुठं ठेवले लग्न? पण शेवटी कुठल्याही हॉलमध्ये हे लग्न होऊ शकत नाही. हजारो लाखो लोक इकडे उपस्थित आहेत आणि अतिशय आगळं वेगळं चित्र या सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं म्हणजे आपल्या मुलाचं भव्य दिव्य अतिशय आनंदात लग्न व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आपल्या मुलाबरोबर इतरही सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या इतर 25 परिवारातल्या मुलामुलींची लग्न देखील त्याच पद्धतीने भव्य दिव्य दिमाकामध्ये व्हाव्यात अशा प्रकारची प्रामाणिक भावना आमदार अभिमन्यू पवार यांनी ठेवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा त्यांना देतो. आणि खरं म्हणजे अख्खं मंत्रिमंडळ इकडं आलंय. अभिमन्यूला माहीत आहे कसं सगळ्यांना आणायचं ते. आणि मंत्रिमंडळही आणलं आहे आणि विरोधी पक्ष सगळा इकडं आणला आहे. महाविकास आघाडी पण आली आहे आणि शिवसेना भाजप युती पण आली आहे. म्हणजे अभिमन्यू सगळ्यांचा लाडका आहे. कसं कुणाला प्रेमाने कुठं बोलवायचं हे अभिमन्यूला माहीत आहे. आणि त्यामुळे वेळ बराच झाला आहे आणि आज सर्वच राजकीय पक्षांच्या बरोबर संत महंत गहिनीनाथ महाराज आणि सर्व मंडळी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आशीर्वाद या सर्व वधूवरांना मिळतो आहे. खरं म्हणजे एक आगळी वेगळी संकल्पना अभिमन्यूने मांडली, क्रिएटिव्ह फाउंडेशनने मांडली. खरं म्हणजे अभिमन्यूचा आदर्श इतरही लोकप्रतिनिधींनी घेतला तर समाजामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलामुलींची लग्न देखील अशीच दिमाखात होतील. आणि खरं म्हणजे हा आदर्श आपल्या सगळ्यांसमोर अभिमन्यूने ठेवला आहे. आणि त्याने सांगितलं मगाशी देवेंद्रजींच्याबद्दल, त्यामुळे देवेंद्रजींचा शिष्य असल्यानंतर काय होतं ते अभिमन्यूने दाखवलं इकडे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व वधूवरांना शुभेच्छा देतो. आपल्या परीक्षित आणि चैतालीबरोबर इतरही 5-25 जे वधूवर आहेत त्यांच्या भावी वैवाहिक जीवनाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपल्या भावी वाटचालीस देखील मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री साहेब. धन्यवाद. आणि यानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी प्रारंभ होतोय. पहिली आणि शेवटची मंगळाष्टिका महालिंगराज स्वामी आणि अशोक स्वामी म्हणतील. आणि त्याचबरोबर मधल्या 5 मंगळाष्टिका रघुत्तमाचार्य महाराज, श्रीपादाचार्य महाराज, हेमंताचार्य महाराज. हे बाहेरची जी डॉल्बी सुरू आहे त्यांना सूचना आहे, बाहेरची डॉल्बी बंद करायची आहे. विवाहाला सुरुवात होती आहे, बाहेरची बाजू जी डॉल्बी जी आहे त्यांना बंद करण्याची सूचना द्यावी. एक विनंती वजा सूचना आहे की हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व निमंत्रित जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांना व्यासपीठावर यायचं आहे. कारण एक सामूहिक विवाहाचा एक मोठा फोटो
सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये आणि कॅमेरामध्ये कॅमेराबद्ध व्हायचं आहे, त्यामुळे कृपया हा विवाह अक्षदा संपल्यानंतर तातडीने आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. कॅमेरामॅनला सूचना आहे, थोडीशी एक मुलगी या ठिकाणी हरवलेली स्टेजकडे आलेली आहे, कृपया कॅमेरा इकडे दाखवायचा आहे. एक लहान मुलगी या ठिकाणी आलेली आहे, कृपया कॅमेरात दाखवा आणि पालकांनी तिला घेऊन जायचंय. मंगळाष्टका प्रारंभ करा. हॅलो हॅलो. आईचं नाव सुरेखा सांगते मुलगी. आईचं नाव सुरेखा सांगते ती लहान बालिका आहे. मंगळाष्टकाचे माईक चालू करा. वडिलांचं नाव बाबासाहेब आहे. सुरुवात करा. हॅलो हॅलो. स्वामीजी सुरुवात करा. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरीश्वरं सीदिदं पल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंता गिरिजात्मकं सुवरदो विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितं गणपती उर्याय सदा मंगलं शुभ मंगल सावधान. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम्. श्रियकान्ताय कल्याण निधये निधयेऽर्थिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्. हरिः ओम्. लक्ष्मीर्यस्य परिग्रह कमलभूः सूनुर्गरुक्मान्रता पौत्रश्चन्द्र विभूषण सुरगुरुः शेषश्च शय्यासनः ब्रह्माण्डं वरमन्दिरं सुरगणायस्य प्रभो सेवकाः सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरा कुर्यात्मयोर्मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्याना सावधान ब्रह्मा वायुगिरीशेष गरुडा देवेन्द्र कमो गुरो चन्द्रार्को वरुणानलो मनुयमो वित्तेश विघ्नेश्वरो नासत्यो निरुतिर्मरुद्गणयुता पर्जन्यमित्रादयः सस्त्रीकासुरपुङ्गवा प्रतिदिनं कुर्याद्वयोर्मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान विश्वामित्रपराशरो वृषयो गस्य पुलस्य क्रतुः श्रीमानत्रिमरीचिकौस्तु पुलः शक्तिर्वसिष्ठो गिरः माण्डव्यो जमदग्निगौतमभरद्वाजातयस्तापसः श्रीविष्णोर्पदपद्मचिन्तनगता कुर्याद्वयोर्मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान
श्री लक्ष्मी नारायण ध्यान सावधान मांधात नवसुंबरीश सगरो राजा प्रतुरहया श्रीमान धर्मसुतो ननो दशरथो रामो ययातिर्यदुः इक्ष्वाकुश्च विभीषणश्च भरतश्चोत्तान बालध्रुवो इत्याद्या भूरिभोजनश्च सततं कुर्वन्तु नो मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्रीलक्ष्मी नारायण ध्यान सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा भीमरती च फल्गु शरयो श्री गंडकी गोमती कावेरी कपिला प्रयाग विनता नेत्रावती इत्यादयो नद्य श्री हरिपाद पंकज भवा कुर्याद्वयोर्मंगलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्री लक्ष्मी नारायण ध्यान सावधान एनागाहि समस्त शास्त्र प्रतना रत्ना करो लीलया एना खंड कुवादि सर्व सुबट स्तोमो वच सायकैः येनास्तापि च मत्वशास्त्र विजय सम्बोधरा मण्डले तं सेवे जयतीर्थवीर मनीषं मद्वाक्य राजा धृतं सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्रीलक्ष्मी नारायण ध्यान सावधान आदित्यादि नवग्रहा शुभकरा मेषादयो राशयो नक्षत्राणि सयोग कश्चितयस्तदेवता तद्गणाः मासाब्दा ऋतवस्तदेव दिवसा सन्ध्यास्तता रात्रया सर्वे स्थावर जङ्गमा प्रतिदिनं कुर्याद्वयोर्मङ्गलम् सुमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान शेवटची मंगळाष्टका देवप्पा आता सावद सावधान समयो साधा समीपसे वाग्वादान करा फलार्थ घटिका पूर्ण आली असे भावे सद्गुरुचे पदाभूष धरा ना भावे सद्गुरुचे पदाभूष धरा चित्ती स्मरादरे तो पक्षी कुलदैवतास वधुवरा पूर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे कृपया सर्व निमंत्रित निमंत्रित पाहुण्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर यायचं आहे एक फोटो फक्त विनंती आहे वर्तमानपत्रासाठी तो फोटोबद्ध करायचा आपल्याला एक कृपया सर्व निमंत्रित पाहुणे मंडळींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना घेऊन व्यासपीठावर यावं एक बाकीच्या कोणी व्यासपीठावर यायचं नाही आपण थांबावं कृपया बाकीच्यांनी आहे तिथेच थांबावं कृपया विनंती आहे लवकर हार घालून घ्यावे लवकर हार घालून घ्या विधी करून पटकन लवकर हार घालून घ्या देवबाप्पा गळ्यामध्ये वधूवरांनी पटकन हार घालून घ्यायचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय नामदार रावसाहेबजी दानवे साहेब सन्माननीय विरोधी पक्षनेते हे सर्व मान्यवर इथं येत आहेत सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब मंचावर उपस्थित झाले सर्व पाहुणे व्ही व्ही आय पी पाहुणे पाठीमागच्या बाजूला थांबतील समोर वधूवर राहतील गळ्यामध्ये हार असतील प्रेससाठी हा एकच फोटो होणार आहे त्यामुळं विनंती आहे की इतर कार्यकर्ते कुणीही येणार नाहीत पोलीस बांधवांना सूचना विनंती आहे
की आपण इतरांना कुणालाही वर पाठवायचं नाही, फक्त व्हीआयपी लोकच वर येतील. यानंतर निमंत्रितांच्या भोजनाची व्यवस्था व्हीआयपी कक्षामध्ये व्यासपीठाच्या बाजूलाच उजव्या बाजूला करण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे की निमंत्रित पाहुणे मंडळींनी या ठिकाणी जाऊन आपल्याला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला व्हीव्हीआयपी कक्ष या ठिकाणी केलेला आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन भोजनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. फक्त व्हीव्हीआयपी मान्यवरांसाठीच पाठीमागचं स्टेज आहे, इतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कुणीही थांबू नये. आमची विनंती असेल सहकार्य करा. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या सूचना देतो आहे त्याचं कृपया आपण पालन करावं. ज्यांची जेवण राहिलेली असतील त्यांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे. भोजन कक्ष खुला झालेला आहे, आपल्या मौल्यवान वस्तू दागिने आपण सांभाळावयाचे आहेत. पोलीस बांधवाकडून तशी सूचना या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या समवेत हा प्रेस साठीचा फोटो एक घेण्यात येतोय, बाकी कुठलाही दुसरा फोटो होणार नाही. ऐतिहासिक असं छायाचित्र या ठिकाणी फोटोबद्ध होत आहे. खरं तर ही खूप अत्यंत महत्त्वाची घटना आहे. लातूरच्या इतिहासामध्ये, मराठवाड्याच्या इतिहासामध्ये ही अत्यंत एक महत्त्वाची अशी घटना आहे की 25 जोडप्यांच्या सोबत सर्व महाराष्ट्रातल्या अगदी मुख्यमंत्र्यापासून ते मंत्र्यांपर्यंत, आमदारांपर्यंत, खासदारांपर्यंत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं छायाचित्र या ठिकाणी छायाबद्ध होत आहे. दोन बालक या ठिकाणी हरवलेले आहेत. पालकांना विनंती आहे की व्यासपीठाकडे यायचं आहे आणि ओळख पटवून आपल्या पाल्याला घेऊन जायचं आहे. तीन छोटी छोटी बालकं या ठिकाणी आलेली आहेत. तीन कृपया ज्यांची आहेत त्यांनी चला द्या. प्रिया कांबळे, महादेव कांबळे या व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचे बाळ इकडे आलेले आहेत आमच्याकडे. प्रिया कांबळे व महादेव कांबळे दाम्पत्य आपल्या अपत्याला या ठिकाणी घेऊन जायचंय. पुनश्च एकदा आलेल्या सर्व निमंत्रित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती, कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. लातूर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी सन्माननीय बी पृथ्वीराज साहेब यांचं या प्रसंगी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. ज्यांची जेवण राहिलेली असतील त्यांनी कृपया जेवण करून घ्यावं ही आपणास नम्र विनंती आहे. दर्शन नावाचा एक पालक या ठिकाणी बालक आलेला आहे. आईचं नाव गीता आहे. आपला दर्शन या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे आहे, कृपया आपण ओळख पटवून या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तांदूळवाडीच्या दर्शन या ठिकाणी आलेला आहे, त्याची आई गीता त्यांनी या ठिकाणी आपल्या बालकाला घेऊन जायचं आहे. जेव्हा व्हीआयपी या ठिकाणी भोजन कक्षातून जेवण करून बाहेर पडले, कृपया बाकीच्यांनी थांबायचं आहे, कोणीही गर्दी करू नका. पोलीस विभागाच्या सूचना आहेत की कृपया कोणीही गर्दी करायची नाही आहे. व्हीआयपींना व्यवस्थित या विवाहस्थळापासून बाहेर जाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. कृपया सगळ्यांनी सहकार्य करावं. सर्व व्हीआयपी मान्यवरांना विनंती, आपण व्हीआयपी कक्षामध्ये भोजनाकडं जायचं आहे. आणि सर्व स्वयंसेवकाला या ठिकाणी प्रिया कांबळे यांना विनंती, कृपया आपण आपल्या बालकाला घेऊन जायचंय. सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय संजयजी बनसुडे साहेब हे व्हीआयपी कक्षामध्ये, सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आणि सर्व व्हीआयपी मंडळींना विनंती, सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व मंत्री महोदय आपल्या सर्वांना विनंती, कृपया आपण व्हीआयपी कक्षामध्ये भोजनासाठी जायचं आहे. भोजन कक्ष व्यासपीठाच्या पाठीमागे सुरू आहे. ज्यांना बुफे पद्धतीनं भोजन करायचं आहे बुफेची सुद्धा सोय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुमची नाही आहे का? ते नेली मुलगी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार, केंद्रीय मंत्री सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय सुधीरजी मुनगंटीवार साहेब, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा आपणा सर्वांचं, महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय दादा भुसे साहेब, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा पवार परिवार, मोहिते परिवार तथा क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं आपणा सर्वांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो.